नमस्कार. ज्ञानप्रबोधिनीतील शैक्षणिक साधन केंद्रामध्ये आपण यावेळी सुट्ट्यांतील शिबिराबद्दलची माहिती घ्यायला जमलेलो आहोत. यामध्ये आपण आज बालविकास शिबिराबद्दलची माहिती घेणार आहोत आणि ही माहिती सांगायला सुजाताताई हुनप आपल्याकडे आलेल्या आहेत. आपण सुरुवातीला त्यांची ओळख करून घेऊयात. नमस्कार. सुजाताताई हुनप या शालेय मानसतज्ञ आहेत. ताई, सुरुवातीचा प्रश्न असा की बालविकास शिबिर मुख्यतः कसं सुरू झालं आणि त्याची संकल्पना काय आहे? बालविकास शिबिरांची संकल्पना समजून घेण्यापूर्वी आपण असं समजून घेऊ की आपणच सगळ्यांमध्ये आपापल्या खूप असे वेगवेगळे गट तयार करतो. काही मुलं हुशार आहेत, काही गणितात हुशार आहेत, काही शास्त्रात हुशार आहेत, काही अमुक विषयात हुशार आहेत. पण त्या पलीकडे सुद्धा माणसांमध्ये खूप सारे हुशारी असते, खूप सारी क्षमता असतात आणि त्या आपल्याला माहितीच नाही, त्या आपण शोधून काढायचा प्रयत्न करत नाही. प्रज्ञामानस विभाग म्हणजे मानसशास्त्र विभाग ज्ञानप्रबोधिनीचा, तिथे डॉक्टर उषाताई खिर यांनी या विषयावरच एक मोठं संशोधन केलं, ज्याच्यामध्ये लहान वयातल्या म्हणजे 7 ते 12 वयोगटातल्या मुलांमधल्या वेगवेगळ्या क्षमता, बौद्धिक क्षमता शोधून काढणं, ह्याच्यासाठी त्यांनी मोठं संशोधन केलं आणि त्यातनं खरं तर हे बालविकास शिबिर सुरू झालं की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या बुद्धीच्या पैलूंना चालना देणं, शोधून काढण्याच्यासाठी खूप छान वेगवेगळे खेळ तयार केले गेले जे मुलांच्या पर्यंत पोहोचवले गेले आणि त्याची सुरुवात खरं तर ज्ञानप्रबोधिनीतल्या मुलांच्या पासून झाली. आणि मग त्यातनं पुढे मग असं लक्षात आलं की ही काही मुठभर हुशार मुलांची मक्तेदारी नाही, समाजातल्या सगळ्याच मुलांना हा हक्क आहे की स्वतःमधल्या क्षमता शोधून काढता आलं पाहिजेत, त्याला चालना देता आली पाहिजे. आणि मग त्यातनं जवळजवळ गेले 20 वर्ष आपण हे बालविकास शिबिर इफेक्टिव्हली घेतो आहोत. आता साधारण काय वयोगटासाठी असतात आणि असं काही सांगता येईल का की कधीपासून सुरू झाली शिबिर? साधारण सुरू झाली आता ती तो सगळा जो रिसर्च आहे तो 95 ते 97 पर्यंत चालत, त्याच्यानंतर अगदी छोट्या छोट्या प्रमाणामध्ये बालविकास शिबिर असं अगदी लहान लहान प्रमाणात होतं. पण साधारणपणे आता इफेक्टिव्हली 20 वर्ष आपण ते घेतो आहोत. वयोगट ह्याचा आपण 2 प्रकारचे शिबिरं घेतो ह्याच्या, तर 7 ते 12 वयोगटातलं शिबिर ज्याला बालविकास शिबिर म्हणतो आणि दुसरं असतं ते 8वी ते 10वीच्या मुलांच्यासाठी, 13 ते 16 ज्याला आपण क्षमता संवर्धन शिबिर असं म्हणतो. आणि ज्या दोन्हीसाठी मात्र एक ह्या सगळ्या संशोधनाचा भक्कम पाया आपण घेतलेला असतो. आता तुम्ही 20 वर्ष एकूण झाली या उपक्रमाला असं म्हणत आहात, तर मग सुरुवातीपासूनच्या किंवा रिसर्च झालेल्या गोष्टींपासून आत्तापर्यंत असे काय काय बदल त्या एकूण शिबिरांमध्ये होत आहेत किंवा केलेले आहेत? नक्कीच बदल खूप होत आहेत. यातला एक कॉमन धागा फक्त असा की आपण बौद्धिक खेळ हा जो भाग आपण ज्ञानप्रबोधिनीमध्ये घेतो की ज्याच्यातनं वेगवेगळ्या बुद्धीच्या पैलूंना स्पर्श करता आला पाहिजे, हे बौद्धिक खेळ मात्र दर पिढीगणिक मुलांच्या बदलत्या रुचीनुसार, मुलांच्या बदलत्या क्षमतांच्या नुसार, त्यांना संधी जशा मिळतात तशा तसं तसं ते नव्या नव्याने डिझाईन केले जातात मानसतज्ञांकडून. त्याच्यात होणारे बदल हा त्यातला प्रमुख भाग. दुसरा भाग असा की आपण वेगवेगळ्या थीम्स काही संकल्पना घेत असतो आपल्या शिबिरांच्या मध्ये, कारण व्यक्तिमत्व विकास असं म्हटलं तरी त्याला खूप मोठे आयाम आहेत, खूप मोठा विषय आहे. त्याच्यामुळे मग एक एक कुठला तरी घटक धरून आपण त्याच्यावर आधारित शिबिरामध्ये काही काही ऍक्टिव्हिटीज घेत असतो, हा दुसरा एक बदल. तिसरं ह्यातनं आपण पुढे निरंतर बालविकास अशा नावाचा उपक्रम सुरू केला की जो वर्षभर चालतो, दर शनिवारी संध्याकाळी मुलं भेटतात आणि मग त्याच्यातनं पुढे त्यांच्यामध्ये खरंच 6-1 महिने काम केल्यावर आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विकास दिसत असतात. यातनं पुढे मग आपण प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण सुरू केली की ज्यांना बालविकास शिबिरांमध्ये काम करायची इच्छा आहे, मानसशास्त्रातलं प्रशिक्षण त्यांचं स्वतंत्र झालेलं नसलं तर ह्या सगळ्या मानसशास्त्रीय गोष्टींचं त्यांना प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं. मग पालकांसाठी प्रशिक्षण सुरू केलं, कारण फक्त मुलांवर काम करून उपयोग नाही आहे, त्याच्यामुळे पालकांवर प्रशिक्षण, मग शिक्षकांचं प्रशिक्षण, असे सगळे वेगवेगळे प्रशिक्षण ह्या सगळ्यामधनं आपण सुरू करून दिलं. हे खूप मोठे मोठे बदल आहेत ना घडत. निरंतर बालविकास बद्दल तुम्ही आता म्हणलात, याच्यामध्ये शिबिरांमध्ये येणारी सगळीच मुलं येतात की काही आपण त्याच्यामध्येही निवडून गट घेत असतो? आपण निवड नाही करत, आपण फक्त एकच चाळणी त्याला लावलेली असते ती म्हणजे ज्या मुलांनी बालविकास शिबिर एकदा तरी केलेलं आहे अशा मुलांनी निरंतर बालविकासला नोंदणी ती करू शकतात, कारण त्यांना त्या प्रकारचं विचार करण्याची पद्धत माहिती झालेली असते. आपण मुळात शिबिरांच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विचारच करायला शिकवत असतो मुलांना किंवा संधी देत असतो, त्यामुळे एकदा ती तशा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याची सवय लागली मुलांना की मग आपल्याला ते निरंतर मध्ये, निरंतर बालविकास मध्ये थोडं अवघड टप्प्याच्या ऍक्टिव्हिटीज त्यांना देणं सोपं पडतं.
त्याला निवड चाळणी अशी काही आपण फारशी लावलेली नसते. ज्यांना हवं आहे ते त्याच्यामध्ये नोंदणी करू शकतो. साधारणपणे म्हणजे तुम्ही एकूण रिसर्च आणि अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण अशी कुठली कल्पना किंवा अशी होती का की ज्याच्यामुळे आता हा उपक्रम असं म्हणून सुरू करायला पाहिजे अशी काही गटाला किंवा काही व्यक्तींना वाटलं असेल, तर ती कल्पना काही सांगू शकाल का? निरंतर बदलची, निरंतरची किंवा एकूणच म्हणजे या उपक्रमाच्या संदर्भात म्हणजे आपण भारतीय कन्सेप्ट आणि अशा याच्यानुसार रिसर्च बद्दल आता बोललो म्हणजे, पण ही शिबिरं आपण त्यानंतर सुरू करणं याच्यामध्ये पण काही बोलणं किंवा काही कल्पना आल्या असतील तर ती साधारण त्याच्यात मुळातली संकल्पना अशी किंवा मुळातला ह्याच्यामागचा विचार असा की प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी पोटेन्शियल, काही ना काहीतरी क्षमता निश्चित आहे आणि मुठभर बुद्धिमान माणसांच्या शोधात जाणं हा ज्ञानप्रबोधिनीचा मुळातला हेतू कधी नाहीच आहे. की मुठभर अत्यंत बुद्धिमान माणसांनाही न्याय मिळावा त्याच्या जोडीला, ज्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत अशा बुद्धिमत्तांनाही शोधून काढायला इतरांनाही संधी मिळावी आणि ज्याच्यातनं सामाजिक भलं होऊ शकतं. की खूप साऱ्या बुद्धिमत्ता खूप मुलांमधल्या ज्या ज्यांना शोधलंच जात नाही, ज्यांना चॅनलाइज केलं जात नाही, अशा बुद्धिमत्ता शोधून त्यांना वाव दिला तर एकूणच समाजाचं भलं होण्याच्या दृष्टिकोनातनं, चांगल्या व्यक्ती निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातनं त्याचा खरा तर फायदा असतो आणि म्हणून मग इतरांपर्यंत पोहोचता यावं म्हणून खरं तर हा शिबिरं सुरू करणं हा त्याच्यामागचा हेतू. की सहजरित्या मुलांपर्यंत कसं पोहोचू शकतो, की सुट्ट्यांमध्ये मुलं रिकामी असतात अशा वेळेला, की ज्यावेळेस त्यांच्यापर्यंत आपण सोप्या पद्धतीने पोहोचणं त्यांच्यापर्यंत हे त्यातनं घडू शकतं, हा खरा तर त्याच्यामागचा हेतू आहे. तुम्ही मग अशी 20 वर्ष एकूण या उपक्रमाला झाली असं म्हणताय, आता खूप सुट्ट्यांमधली शिबिरं अशी चालू असतात पण सलग 20 वर्ष हा उपक्रम चालू आहे, तर मग अशा खूप गोष्टी असतील की ज्याच्यामुळे बरेच लोक तिथे अट्रॅक्ट होत आहेत, तर मग अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत किंवा असे काय उपयोग मुलांमधले मुलांना पण जाणवतात या शिबिरांचे की ज्याच्यामुळे हा उपक्रम इतका का चालू आहे? एकतर खरं ह्या उपक्रमाचं मुळातलंच इतकं 20 वर्ष सक्सेसफुली चालण्याच्या मागचं रहस्य असं आहे की एक खूप भक्कम संशोधनाच्या पायावर हा सगळा उपक्रम उभा आहे की ज्याच्यातनं ठामपणाने असं काहीतरी आपल्याला शोधून काढता येतं, म्हणता येतं की हो ह्या खेळांमधनं ह्या कृतींमधनं आपल्याला ह्या गोष्टी मुलांमधल्या शोधून काढता येतं. आपल्या सगळ्या शिबिरांचा हेतूच मुळात मुलांमधल्या वेगवेगळ्या स्ट्रेंथ वेगवेगळ्या क्षमता शोधून काढणं हा असतो. त्याच्यानुसार त्यांना खूप सारं काही करून बघायला संधी दिली जाते, त्यांना कुठल्याही अटीतटींशिवाय कुठल्याही विशिष्ट चौकटीशिवाय इथे खूप साऱ्या गोष्टी करून बघायला मुभा असते, ज्याच्यासाठी त्यांना त्या त्या वेळेला योग्य प्रमाणात कौतुक केलं जातं, ज्याच्यासाठी त्यांना व्यक्ती म्हणून मान्यता दिली जाते ह्या सगळ्यामध्ये, आणि मग आईबाबांपर्यंत त्यांच्या मुलांच्या ह्या सगळ्या स्ट्रेंथ पोचवल्या जातात की ज्या एरवी त्यांना कधीच कळायला मार्ग नाही. कारण आता असं झालंय की आपण फक्त मार्क ह्या दृष्टिकोनातनं मुलांच्या क्षमता मोजतो आणि त्यातनं पलीकडे जाऊन माणूस म्हणून त्याच्या क्षमता मोजायला किती लहान वयापासून सुरुवात करायची ह्याचं आपल्यालाही ज्ञान नाही. त्याच्यामुळे 20 वर्ष सलग जे पालक आपल्या मुलांना घालतात किंवा एक एकदा येऊन गेलेली मुलं हट्ट करून परत येतात, याच्यामध्ये दोन्ही घटकांना मिळणारा जो वाव आहे किंवा ज्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात त्या त्यांना महत्त्वाच्या वाटत असाव्यात निश्चित. कारण ह्या सगळ्या मागे मुळात पुन्हा एकदा की संशोधनाचा खूप मोठा वाटा आहे ज्याच्यातनं आपल्याला खूप गोष्टी शोधून काढतात. आपण वेगवेगळ्या क्षमतांना एकतर आपण काही शिकवायला जात नाही, आपण असं म्हणतो की प्रत्येकात काहीतरी आहे आणि आपण ते शोधायला वाव देतो, तर मग मुलांमध्ये सुद्धा त्यांच्या वयाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची कपॅसिटी असतेच. तर मग रोजच्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडचणी येत असतात की एखादी गोष्ट जी आपल्याला आत्ता हवी ती माझ्याकडे नाहीच आहे, मग काय करणार, एरवी आपण अडून बसतो. तसं अडून बसू नये ह्याची सवय लागावी या प्रकारच्या थिंकिंगची, ह्याच्याकरता आपण एक खेळ घेतो की जसं एक रोजची वापरायची वस्तू, उदाहरणार्थ काय स्कार्फ आहे डोक्याला बांधायचं, तर त्या स्कार्फचा उपयोग स्कार्फ सोडून दुसऱ्या कशा कशासाठी आपण करू शकतो हे मुलांनी करून दाखवायचं आणि मग आपल्याला कल्पनाही येणार नाही इतके उपयोग मुलं वेगवेगळे करून दाखवतात. आणि प्रत्यक्ष आयुष्यामध्ये कधीतरी नंतर विचारल्यानंतर ते असं सांगतात आम्हाला की हो त्यावेळेला असं झालं होतं आणि मग आम्ही त्यावेळेस रडत न बसता असे प्रयोग करून बघितले. तर हे जे सुरुवात आहे ही या खेळांमधनं होत असते आणि खेळ असतो म्हणूनच मुलं ते जास्त आवडीने खेळत असतात. आता फक्त एवढी सगळी माहिती मिळाल्यानंतर ही शिबिरं कधी कधी होतात अशा बद्दल जरा, की सुट्ट्यांमध्ये पण मग कुठल्या कुठल्या काळात आणि कशी होतात असं? दरवर्षी एप्रिल एंड
आणि मे महिन्यात, त्याच्यामध्ये आपण ती शिबिरं घेतो. 7-7 दिवसाची शिबिरं असतात आणि साधारणपणे परीक्षा संपून झाल्यानंतर एक आठवड्याभरात आपण शिबिरं सुरू करतो. म्हणजे यावर्षी 21 एप्रिल पासून शिबिर आपले सुरू होतात आणि कुठल्याही वर्षी 1 एप्रिललाच आपण त्याची नोंदणी सुरू करतो. त्याच्यामुळे इथे नोंदणीसाठी येणं आणि मग त्या प्रोसेसमध्ये येणं आणि एकदा व्यक्ती प्रबोधिनीत आल्या की प्रबोधिनीच्याच होतात हे आमच्या अनुभवामुळे, पुढच्या वेळेला प्रत्येक वेळेस याच व्यक्तींकडनं इतरांपर्यंत ह्या सगळ्याची माहिती पोहोचत असते. बाकी दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा असं आपण काही ज्या मुलांना उन्हाळी सुट्टीत शिबिरं फुल होतात आपली, कारण मर्यादित संख्येसाठी आपण ते घेत असतो. मर्यादित संख्येचा अर्थ खूप गलक्यामध्ये खूप गोंधळामध्ये आपल्याला हे काम करता येत नाही निरीक्षणांचं. त्याच्यामुळे छोट्या छोट्या संख्येच्या गटांमध्ये आपण मुलं बसवत असल्यामुळे साधारण 60-70 दरम्यानच संख्या आपण मुलांची घेऊ शकतो एका शिबिरासाठी. त्यामुळे जर शिबिरं फुल झाली तर उरलेल्या मुलांच्या करता आपल्याला दिवाळीच्या सुट्टीत शिबिरं घ्यावी लागतात. त्यामुळे असं एखादं सुट्टीतलं शिबिर दिवाळीच्या सुट्टीत पण असतं. ताईंनी आज आपल्याला खूपच छान आणि सविस्तर माहिती बालविकास शिबिरांबद्दलची सांगितलेली आहे. या शिबिरांची यावर्षीची ताईंनी सांगितल्यानुसार 1 एप्रिल पासून नोंदणी सुरू होईल. त्याच्यामुळे तुमच्यापैकी जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही 1 एप्रिल पासून नक्की येऊ शकता. आणि ताई आपण इथे आलात आणि आम्हाला इतकी सविस्तर सगळी माहिती सांगितली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.